सवरे सर राष्ट्रीय पातळीचे नेते देखील आता जोमानं प्रचारामध्ये उतरलेले आहेत यामध्ये अमित नुकत्याच प्रचार सभा सुरू आहेत उलेमा मंडळानं दिलेलं मागण्यांचं निवेदन काँग्रेसनं स्वीकारलं आहे यात मुस्लिमांना दहा टक्के आरक्षणाचीही मागणी आहे धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही ही ये मागणी काँग्रेस कशी का काय स्वीकारू शकते जनता हे स्वीकारणार का असा प्रश्न भाजपा नेते अमित यांनी विचारला आहे हा मुद्दा किती प्रभावी ठरेल हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व असा एक दोन मतप्रवाह आताच्या प्रचारामध्ये दिसायला लागलेले आहेत <coughs> भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांनी हिंदुत्वाचा जोरदार पुरस्कार सुरू केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा आपले राज्यस्तरावरचे सगळे नेते हे हिंदुत्वाबद्दल सतत बोलतात ते आ, बटेंगे तो कटेंगे ही घोषणा हल्ली जरा सगळीकडे दिसायला लागली एक राहा सेफ राहा अशा आशयाच्या घोषणा पण दिसायला लागलेल्या आहेत आता या पार्श्वभूमीवर या उलेमा मंडळीने जे निवेदन दिलं दहा कलमी निवेदन काँग्रेस पक्षाला दिलं ते काँग्रेस पक्षाने स्वीकारलं आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या पत्रकात असं म्हणलेलं आहे की आम्ही जर सत्तेवर आलो तर या मागण्यांवर आम्ही जरूर विचार कार्यवाही करू किंवा विचार करू अशा आशयाचं त्याच्यामध्ये आश्वासन आहे आता यातल्या काही मागण्या आहेत ह्या राज्याच्या अखत्यारीत आहेत म्हणजे विशेषतः आर्थिक मागण्या किंवा शिक्षणविषयक हो। प्रवेशाच्या मागण्या पण बाकीच्या ज्या मागण्या आहेत या देशाच्या घटनेचं जे ज्याला आपण लेटर अँड स्पिरिट म्हणतो त्याला अनुसरून आहेत असं म्हणता येणार नाही त्यामुळे या मागण्यांवर फार अजून चर्चा पण झालेली नाही आणि काँग्रेस पक्षाने पण आजवर तरी कारण हे चार किंवा पाच दिवसापूर्वी घडलेली घटना आहे आणि आजवर तरी काँग्रेस पक्षाने यावर मौन पाळलेलं आहे महाआघाडीचे बाकीचे दोन पक्षही जरी भाजपवर टीका करत असले तरी या विशिष्ट मुद्द्यावर त्यांनी देखील फारसं काही बोललेलं नाही आहेत त्यामुळे हा मुद्दा फार पुढे जाईल असं मला वाटत नाही कारण हा इतर राज्यातही कुठे आलेला नाही आहे त्यामुळे या मुद्द्याचा प्रभाव फारसा पडेल असं वाटत नाही आहे आणि लोकसभेच्या मतदानाची पुनरावृत्ती जर महाराष्ट्रात झाली तर हा मुद्दा अगदीच गैरलागू ठरेल कारण ते एकतर्फी मतदान होईल ते तसं घडलं तर ही शक्यता मला अधिक वाटते पण पर... मुद्दा ॲड करू का उलिमाची हो, 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 जी मागणी आहे उलेमा मंडळाची जी मागणी आहे ते सतरा मागण्या त्यांच्या आहेत हो। त्याच्यात एक मागणी आर एस एसवर बंदी घाला अशी आहे त्याच्यानंतर एक मागणी आहे व बोर्डाला हजार कोटी रुपये द्या म्हणून अर्थसंकल्पात एक मागणी आहे की मशिदींच्या मोलवींना पंधरा हजार रुपये मानधन द्या आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि मुळामध्ये मुस्लिमांना आरक्षण द्या तर धर्माच्या आधारावरचं आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार नाही हे म्हणजे घटनेनुसार ज्यांना किमान घटना माहिती आहे त्यांना माहीत आहे परंतु महत्त्वाचं असं आहे की ओलेमा मंडळाने हे मागण्याचं निवेदन काँग्रेसला दिलं आहे आणि काँग्रेसने त्यांना सांगितलं की आम्ही सत्तेवर आलो तर विचार करू हे जर तरचा विषय आहे राजकारणामध्ये महत्त्वाचं असतं आज आणि आत्ता तर आज आणि आत्ता ते काहीच त्यांना देत नाही आणि दुसरी गोष्ट मुस्लिम समाजाने किंवा उलेमा मंडळाने काँग्रेसकडं मागणी करणं याच्यात काही फारसं विशेष नाही आहे त्याचं कारण असं की मुळामध्ये अल्पसंख्याक किंवा मुस्लिम हे लोकसभेच्या निवडणुकीयोगाला मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे राहिले आणि उद्धव ठाकरेंच्याही पाठीशी राहिले कारण ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढत आहेत बरोबर तर मुस्लिम समाज किंवा अल्पसंख्य समाज भारतीय जनता पक्षाच्या बाजूला येतोय अशा प्रकारचं चित्र म्हणजे दुरान्वयनंही दिसणार नाही त्यामुळे त्यांनी काँग्रेसला एखादं निवेदन देणं किंवा त्यांनी ते स्वीकारणं आणि काहीतरी आश्वासन देणं याच्यात काहीच विशेष नाही ते प्रत्यक्ष घोडा मैदान म्हणजे अजून येईल तेव्हा बघता येईल किंवा दे विल रिच द ब्रिज दे विल ट्राय टू क्रॉस इट तसं ते अजून खूप वेळ आहे त्याला परंतु मुळामध्ये ही जी मागणी आहे ना ही एक थोडीशी दिशाभूल केली जाते की के ऐन निवडणुकीच्या धामधूमीत ओलेमा मंडळाने मागणी केली आणि काँग्रेसने त्याचा विचार करू एवढंच म्हणलं पण त्यांनी काय होईल त्यांनी थोडेच मुसलमान हिंदू म्हणजे हिंदुत्ववादी बाकी पराठीकडे वळायची सुतराम शक्यता नाही आणि काँग्रेसकडे ते आहेत याच्यात काही विशेष नाहीच आहे नाही त्यामुळे म्हणजे ही जी त्यांची जी मागणी आहे आणि दहा टक्क्याचं आरक्षण वगैरे ते टिकणार नाहीच आहेत त्यामुळे उलेमांच्या मागणीला फारसा अर्थ नाही आहे आणि ते सत्तेवर आल्यानंतरसुद्धा त्यातलं काही देतील अशी शक्यता नाही म्हणजे सत्तेवर आल्यावरसुद्धा एवढा तेवढा वाईटपणा काँग्रेस घेईल की नाही याच्याविषयी मला शंका वाटते सर आता जसा प्रचार सुरू आहे ना त्यामध्ये काही काही मुद्दे संभ्रमात टाकणारे असतात जसं आत माहिती